तर इथं मॅचला सुरुवात आहे. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल नक्कीच येतो. पहिला चेंडू हाताळला जाईन. धीरज भोईरच्या माध्यमातून सामना करेल नयन कोळी. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली नक्कीच राहिला, तर नंतर डॉट चेंडू आला. सुरेख फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय वन बस टू बाउंस सीमा पार चार धावांसाठी. इथे चार धावांनी इथे धावांचा श्रीगणेश नक्कीच होतोय. धाव फलकावर धावा चार. धीरज भोईरचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक मेडन षटक देखील त्याने टाकलं होतं. तोच धीरज भोईर आपल्याला इन ऍक्शन फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन आपल्याला बघायला मिळेल. तर चांगली फटकेबाजी, चांगला चेंडू पहिला हाताळला, तर नंतर चांगलं कमबॅक आपण नयन कोळीच्या माध्यमातून देखील बघितलं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला, सक्सेसफुल देखील झाला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालं. कुठेतरी आपण जर बघितलं तर फंबल होताना दिसतात दोन्ही फलंदाज. प्रितेश शेट्टी कुठेतरी एक रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, पण नयन कोळीने त्याला थांबवलं देखील. आणि तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर दाफलकर धावा लागला चार धावा. अजून देखील या षटकामधील तीन चेंडू शिल्लक असतील, मोठे फटके खेळावे लागतील. पी वनचं हे षटक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता, फलंदाज बीट होतो. नयन कोळी चार चेंडू चार धावा. अजून देखील ह्या षटकामधील या स्पेलमधील दोन चेंडू शिल्लक असतील. तर पाचवा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण सचिन नाईकच्या माध्यमातून बघितलं. तर दोन धावा मिळाले, तर दोन धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोचतोय ते सहा चकरामध्ये. अजून देखील या पी वनचं षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील नयन कोळीचा असेल. जेवढा जास्तीत जास्त धावा. पुन्हा एकदा कट खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, पण पॉईंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच इथे येतो. व्हाईटच्या साह्याने दहा फलक पुढे सरसवत आहे. सात धावा दहा फलकावर लागण्यात आला. तर शेवटचा चेंडू असेल, तर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल पॉवर प्लेमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका नयन कोळीच्या बॅटमध्ये येतो. चेंडू जातोय सीमा पार सहा धावेसाठी लॉंग अँड लॉंग. याच पद्धतीची फलंदाजी इथे नयन कोळीला करावी लागेल. तर त्यासोबत प्रितेश शेट्टी आपण बघू शकता आता स्ट्रायकिंग एंडवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तेरा धावा. तीन षटकांचा हा सामना असेल. तर कमीत कमी जर बघितलं तर 40 ते 45 धावा धावफलकावर लगवाव्या लागतील हे दिवाळे मस्तंग या संघाला. तर गोलंदाजी मार्कवर बघितलं तर इन ऍक्शन आपण बघू शकता मच्छिंद्र स्मृती दारावे संघाचा कर्णधार सचिन नाईक आपल्याला बघायला मिळेल. तर सामना करेल प्रितेश शेट्टी, एक नवीन चेहरा दिवाळे संघामध्ये, एक यंगस्टर खेळाडू देखील आहे. तर वारंवार इथे प्रितेश शेट्टीला देखील संधी दिली जाते. संधीचं सोनं इथे प्रितेश शेट्टीला करावं लागेल, कारण अपोजिट संघ देखील एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक उच्च दर्जाचा संघ म्हणून ओळखला जातो मच्छिंद्र स्मृती दारावे. त्या अगेन्स्ट जर चांगली खेळ याने केली तर पहिला चेंडू सामना करेल प्रितेश शेट्टी. खोलवर पैसा चेंडू होता, तर एक धाव नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. तर एके धावेने धावफलक पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोचते 14 चकारामध्ये. दुसरा चेंडू सामना करेल नयन कोळीच्या. नयनने शेवटच्या चेंडूवरती एक षटकार लगावला. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातो डी झोन मध्ये. एकदा मिळते बैठक शॉट नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू डी झोन मध्ये गेला. तर एके धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय टीम दिवाळे मस्तांग. आणि धावफलक जर बघितलं तर धावफलक जाऊन पुसतोय 15 धावेवरती.
तर तिसरा चेंडू सामना करेल नयन कोळी। पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पाहिजे चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भाविश नाईकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं। तोपर्यंत दोन धावा इथे नक्की यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत। तर मैदानामध्ये टाळ्या चकटकटात आपल्याला बघायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं भाविश नाईकच्या माध्यमातून। तर त्या दोन धावेने धावफलक देखील पुढे सरसावलंय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 17 घरामध्ये। अजून देखील या षटकामधील सचिन नाईकच्या ह्या स्पेलमधील 3 चेंडू शिल्लक असतील, त्या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील। 3 षटकांचा सामना असेल, कमीत कमी 40 ते 45 धावा धावफलकावर लगावण्यात यशस्वी झाला दिवाळी संघ। पुन्हा एकदा फुलटॉस पाहिजे चेंडू होता, मिस होतोय, कुठेतरी दोन धावा घेण्याचा प्रयत्न इथे नक्कीच होतोय। फलंदाज बाद होतोय रनआउट जी मध्ये, प्रितेश शेट्टी इथे बाद होतोय। त्यानंतर ऍट नंबर 3 प्रितेश शेट्टीची जागा नक्कीच भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो निशांत कोळी, एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे। वा आतापर्यंत जर बघितलं जात तर वारंवार दिवाळी संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका हा खेळाडू निभावत असतो, तो खेळाडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल। अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, धावफलकावर धावा 18 धावा, 2 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण नंतर जे तिसरं षटक असेल ते देखील एक चांगला गोलंदाज भावेश नाईक आपल्याला बघायला मिळेल। तेच तर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वारंवार आपल्याला बघायला मिळते नवी मुंबई परिसरामध्ये। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बीट होतोय, डॉट चेंडू होतोय डॉटच्या साह्याने, 1 चेंडू शिल्लक असेल या सेकंड स्पेल मधील। तर शेवटचा चेंडू देखील असेल, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल इथे नयन कोळीला। सचिन नाईक चांगली गोलंदाजी आपण बघतोय आतापर्यंत, तब्बल फक्त 3 धावा खर्च केला सचिन नाईकने 5 चेंडू मध्ये। मोठा फटका येईल का, मोठा फटका खेळण्यास स्लो रोमचा चेंडू होता, मोठा खेळ फटका आला नाही, एक धाव एके धावीवरती समाधान मानावं लागते। तर एके धावीने धावफलक पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते 19 घरामध्ये। तर तिसरं षटक बघू शकता गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर भावेश नाईकला बघू शकता, सामना करेल नयन कोळी। या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे नयन कोळीचा असेल, कारण आतापर्यंत फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लगावण्यात आल्यात। आणि हा शेवटचा षटक वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने गती घेतली आणि फलंदाज बीट होतोय इथे, थोडासा बॉडी वर नक्कीच स्वार झाला, डॉट चेंडू आला, तर डॉटच्या साह्याने धावफलक इथे स्थिर 19 धावा। अजून देखील ह्या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील, त्या 5 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील नयन कोळीला। सरीने जर बघितलं तर इथे नक्कीच रन आउट होतोय नयन कोळी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता देखील पण अलॉंग द कार्पेट चेंडू नक्कीच कलेक्ट झाला आणि रनआउट इथे होतोय। आतापर्यंत जर बघितलं तर 2 विकेट इथे दिवाळी संघाने गमावल्या, दोन्ही देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या। त्यानंतर नवीन फलंदाज हर्षल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय, डावकुऱ्या हाताचा फलंदाज अष्टपैलू खेळू याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते दिवाळी संघामध्ये। दिवाळी संघाचा भावेश पवार पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता,
वेगवान चेंडू पंच सिद्धू कोळी यांचा इशारा नक्कीच व्हाइट बॉलचा इशारा, तो व्हाइटच्या सहाय्याने धावफलक इथे पुढे सरसावते, धावफलक जाऊन पुसते 22 घरामध्ये। अजून देखील या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर 3 चेंडूवरती निशांतला मोठे फटके खेळावे लागतील। तर नशा चेंडूवर जर बघितलं तर हर्षल देखील असेल, त्यासोबत हर्षलला देखील चान्स भेटला तर मोठे फटके खेळावे लागतील। डावखुर हाताचा हा फलंदाज पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, इथे बाद होतो निशांत। निशांत देखील गोल्डन डकचा शिकार इथे बनतोय, निशांतला देखील तर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये बघू शकता। साहिल आपल्याला फलंदाजी मार्कवर बघायला मिळेल। या साहिलचा जर विचार केला तर बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगला फलंदाज म्हणून ज्याला दिवाळी संघातनं ओळखला जातो तो साहिल आपल्याला बघायला मिळेल। विचार केला तर अवघा 19-20 वर्षाचा हा खेळाडू, पण बॉक्स क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा बनवला। तर ओरम क्रिकेटमध्ये काय करतोय तर फेस करेल भावेश नाईकला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मग पंच सिद्धू कोळी यांचा इशारा होतो, व्हाइट बॉलचा इशारा होता, व्हाइटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोचते 23 घरामध्ये। अजून देखील या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील, त्या 2 धावीने धावफलक पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोचतोय 25 घरामध्ये। शेवटचा चेंडू असेल, त्या शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळावा लागेल, कारण समोरची टीम जर बघितलं तर टीममध्ये एक बलाढ्य असे बॅटिंग लाईनअप आपल्याला बघायला मिळते। धीरज भोईर, भावेश नाईक, विशाल भोईर, सचिन नाईक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू जातो डी झोन मध्ये, त्या डीच्या सहाय्याने धावफलक 26 धावा धावफलकावर लगवण्यात आल्यात आणि 27 धावांचे आव्हान इथे असेल ते मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाला। तर इनिंग ब्रेक इथे आपण बघू शकता। येस, थँक्यू केतन उंडे, आणि जाऊया मॅचच्या दिशेने। एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते। समीकरण आहे येणारे 18 बॉल आणि 27 रनची गरज। सेमीफायनल क्रमांक पहिली, तर मेगा फायनलमध्ये लकी ड्रॉच्या साह्याने मेगा फायनलमध्ये दाखल झालाय किरण स्मृती घनसोली संघ। एक महत्त्वपूर्ण मॅच असेल सध्याच्या घडीला, आयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरुद्धमध्ये दिवाय मस्तक दिवाय हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली गेली टीम दिवाय मस्तक दिवाय या टीमच्या माध्यमातून आणि 18 बॉलमध्ये 27 रनचं लक्ष्य त्यांनी सेट केलं। प्रियदर्शनी क्रिकेट संघ आयोजित 40+ लेजंड ट्रॉफी 2023 हे पर्वा आणि या पर्वातील या विभागामध्ये पहिली स्पर्धा आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही बलाढ्य संघ पहिल्या दिवसामध्ये जो संघ सुपर थ्रीमध्ये दाखल झाला होता दिवाय मस्तांग दिवाय, कालच्या दिवसामध्ये आयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाने सुपर थ्रीमध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉच्या साह्याने सुपर थ्रीमध्ये
किरण स्मृति गणसोली या टीम ने प्रवेश किया। लकी ड्रॉ मध्ये किरण स्मृति गणसोली या टीमला मेगा फाइनल च तिकीट मिळालं। 18 बॉल मध्ये 27 रनच लक्ष्य असताना सलामीची जोड़ी मैदानाच्या आत मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर आणि त्याचबरोबर अपकमिंग राइजिंग स्टार खेळाडू भावेश नाईक ही सलामीची जोड़ी, तर गोलंदाजीच्या मार्कवर टीम दिवाय मस्तंग दिवाय या टीमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज। गेल्या अनेक वर्ष टीम दिवाय मस्तंग दिवाय या टीमसाठी ज्या खेळाडूने भरपूर चांगली मेहनत घेतली, अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आज देखील त्याच उम्मीदीने हा खेळ करण्याचा निर्धार त्यांनी घेतलाय। 18 बॉल मध्ये 27 धावा। गोलंदाजीसाठी परेश कोई त्याला इन्व्हाइट केले या पहिल्या ओव्हरसाठी। 18 बॉल आणि 27 रन स्ट्रायकिंग इनला भावेश नाईक। अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय 40+ लेजंड बेलापूर ट्रॉफी मध्ये। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू येतोय सर 4 रन साठी। हा चौकार आणि वेलकम चौकार आणि स्वागत केलं परेश कोईचं बॅट्समन भावेश नाईकने आणि 4 रनने स्कोरबोर्ड ओपन झालंय। टीम आयांश 11 मचिंद्र स्मृती दारावे या टीमचं आपल्याला पाहायला मिळते। क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, जे प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा प्रियदर्शनी क्रिकेट बेलापूर या टीमच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय। एक चांगला 3 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला। 24 संघांचा सहभाग आणि 24 संघांमध्ये हे 3 संघ विजेता बनण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। पॉइंटच्या दिशेने फटका खेळला आहे, अप्रतिम दर्जाची संधी मात्र गमावली। फिल्डर त्या ठिकाणी रितेश तैनात होता, त्याच्या माध्यमातून होती ही चूक आणि येणाऱ्या काळामध्ये याच चुकीची किंमत किती मोजावी लागेल टीम दिवाय मस्तंग दिवाय या टीमला। एखादा फिल्डरच्या माध्यमातून ज्या वेळेस खऱ्या अर्थाने चुकी होते त्यावेळेस कॉन्फिडन्स कमी होतो बॉलरचा आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय। फ्री हिटची संधी असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तुम्ही पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्री हिटचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली। हा बॉल देखील खोलवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला, प्रभावित केलं बॅट्समन धीरज भोईरला या बॉलने आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय। समीकरणाचा जर विचार केला तर अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 रनची गरज सामना जिंकण्यासाठी टीम आयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला। बॉलर परेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, हा बॉल देखील आपण पाहू शकतोय लाईन चांगली होती। पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा बॉल थेट विकेट किपर नयन कोहीच्या हातामध्ये, हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक यंगस्टर घेऊन सध्याच्या घडीला परेश कोई, जॉन्टी कोई, त्याचबरोबर संजय कोई या तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून हे नवे युवा खेळाडू आज मात्र जरूर चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले। टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो। एक चौकार आला परेशच्या विरुद्धामध्ये, या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील गमावताना आपल्याला पाहायला मिळते। कौतुक करावं लागेल, एक चौकार आला त्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलंय परेश कोईने। आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा त्याने खर्च केल्यात। कुठेतरी स्ट्राईक पासून सध्याच्या घडीला भावेश नाईक वंचित आहे, ज्याने चौकाराने सुरुवात केली आणि स्कोरबोर्ड ओपन केलं टीम आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचं। एक महत्वपूर्ण लढत आहे, मेगा फायनल मध्ये दाखल झालाय, कोणता संघ खेळणार मेगा फायनलची मॅच किरण स्मृती गणसोली या टीम सोबत या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना। आडव्या बॅटने खेळलाय, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, साहिल त्या ठिकाणी तैनात होता। ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची मिस फिल्डिंग होईल त्या त्या वेळेस बॉलर आणि टीमचा कॉन्फिडन्स मात्र कमी होताना पाहायला मिळतोय। सुरुवातीला जीवदान मिळालं भावेश नाईकला, त्यानंतर जीवदान मिळालं धीरज भोईरला, परंतु येणाऱ्या काळामध्ये याच चुकीची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल। 7 रन आतापर्यंत झालेत, शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक आहे, अजून 20 रनची गरज सामना जिंकण्यासाठी। सलग 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले, एक नवा कॉन्फिडन्स वाढला टीम दिवाय मस्तंग दिवाय या टीमचा, परंतु त्यानंतर मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक असेल या पहिल्या ओव्हरचा। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय,
या बॉल वर देखील टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा बॉल अप्रतिम दर्जाचा फटका नजाकत कल्पकता पाहायला मिळाली. चेंडू चाललाय फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. वुडलेन स्पॉट वर टप्पा रिलीज केला त्यानंतर चेंडूने उसी घेतली परंतु त्या उसीला प्रतिउत्तर दिलं. एक चांगला ॲटम आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन भावितच्या माध्यमातून एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13 रन 13 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि समीकरण बदलले येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 14 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 7 रनची सरासरी गाठावी लागेल. ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले संजय कोहलीला ज्याने पहिल्या दिवसामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी केली चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील त्या गोलंदाजाला मिळाला. तोच गोलंदाज वेगवान तेज तरार परंतु वेगाने कशा प्रकारे प्रतिउत्तर दिले जाईल बॅट्समनला हे प्रश्नचिन्ह देखील असेल. 12 बॉल 14 धावा मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो. दबाव दोन्ही टीमवर आहे. ओर द विकेट हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची होती. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि 14 धावा प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवेल टीम दिवाई मस्तंग दिवाई या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल धारावे टीमला कुठेतरी दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निशांत आहे. लॉंग ऑनला वन बाउन्स त्याने बॉल जज केला उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 10 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं 17 आहे. काही क्षणामध्ये सूर्यास्त देखील होईल. त्या अगोदर आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी गेले अनेक दिवस प्रियदर्शनी क्रिकेट संघ त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. जे स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा साकार करण्याचे ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं संघर्ष करून. या बॉलवर हेलिकॉप्टर उडवलाय फिल्डर तैनात नयन कोळीच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण. आणि या ठिकाणी विकेट क्रमांक पहिला एक मोठा धक्का टीम आयनशील एवन मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. नुकतंच ज्यांचं आगमन होते नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय संदीपदादा पाटील साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर संदीपदादा पाटील आपणास आम्ही आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील 40+ बेलापूर लेजंड ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत. विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी गमवला आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने टीम आयनशील एवन मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. अनेक नवीन युवा खेळाडूंना एकत्रित करून मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ मात्र प्रस्थापित केला. आणि आज जर आपण पाहिला ना तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक दर्जेदार संघ म्हणून आपण सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला पाहतो. आणि त्याचा महानायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन नाईक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. समीकरणामध्ये बदलाव होताना पाहायला मिळतो. 9 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. येणारे 9 चेंडू आणि 13 धावा सहे लक्ष. हॅलो. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल या बेलापूर नगरीतील सामाजिक कार्यकर्ते क्रिकेटचे निसंशाते आणि या स्पर्धेसाठी ज्याने मोलाचं योगदान दिलं असे आमचे सर्वांचे लाडके मिथुन दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अर्जुन पाटील हे देखील उपस्थित आहेत. शुभ आगमन फटाक्याची आतिषबाजी पाहू शकाल ज्या व्यक्तीसाठी आज क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय मिथुनदादा पाटील यांनी सातत्याने बेलापूर नगरीवर बेलापूर गावाच्या विकासासाठी अनेक वर्ष ज्याने खूप चांगलं कार्य केलंय या स्पर्धेसाठी देखील मोलाचं योगदान राहिलंय मिथुनदादा पाटील. त्यामुळेच त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. त्याचबरोबर संदीप दादा पाटील देखील त्यांचं देखील शुभागमन झालंय. एक क्रिकेटचे चाहते आहे. साई स्वरा हा संघ देखील पुढच्या आठवड्यात होणाऱ्या धर्मवीर आनंदिगे चषक या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. अगदी ओपनचा संघ देखील प्रस्थापित केलाय. त्या संघाचे संघमालक आदरणीय
संदीप दादा पाटील आणि त्याचबरोबर जयमलार फायटर्स संघाचे संघ मालक सुधीर दादा पाटील यांचा देखील आगमन झालंय. या सर्वांचं सरसर स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत मध्ये. मॅच आधी सुरू आहे आणि मायक्रोफोनवर राहुल जी सिरसाट येतील. तेज धन्यवाद. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण एंट्री पाहिली. तुम्हाला सर्वांचे लाडके आणि यूथ आयकॉन ऑफ बेलापूर प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे मिथुनदादा पाटील आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरस स्वागत करतोय. वेलकम. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रभावित करणारी गोलंदाजी संजयच्या माध्यमातून. दिवाई गावातील देखील अनेक समर्थक आज मात्र खऱ्या अर्थाने उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सरस स्वागत करतोय. 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक असेल. संजयचं कौतुक करावा लागेल. अवघ्या 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक मिळवून दिलं. या शेवटच्या बॉलवर फटका चांगला एकदा जोरदार टाच झाला पाहिजे. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील सर्वात देखणा झेल हा झेल आवडला असेल तर नयन कोहलीसाठी एकदा जोरदार टाच झाला पाहिजे. प्रेक्षकांची मन जिंकली संपूर्ण चौफेरीन जे मायबाप प्रेक्षक आहेत टायांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. मोठा फटका खेळला समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला तैनात होता नयन कोळी. एक चांगली झेप त्याच्या माध्यमातून घेण्यात आली आणि जी झेप घेतली तिने मात्र यश प्राप्ती करून दिली. विकेट या ठिकाणी प्राप्त झालाय दुसरा संजय कोळीला आणि 16 रनवर 2 विकेट आतापर्यंत गमावले टीम आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावी या टीमने. समीकरण बदलले. येणारी 6 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. 6 चेंडू आणि 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत संयमी परंतु आपली खेळी आक्रमक अशी ओळख असलेला विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये सध्याच्या घडीला 11 धावा पूर्ण करायचे आहेत. या धावा डिपेंड केल्या जातील की काय, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल टीम दिवाय मस्तंग दिवाय या टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गोलंदाज सूरज नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले या शेवटच्या ओव्हरसाठी. येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. कंपल्सरी चेसिंग. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं अद्भुतपूर्व दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. कोणता संघ जाणार मेगा फायनल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक. 6 बॉल आणि 11 धावा. गोलंदाज सूरज या ठिकाणी सज्ज होतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सचिन नाईक. सचिन नाईक साठी हा बॉल फटका चांगलाय. चेंडू चाललाय सर वायडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 रन साठी कम बॅक षटकार पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमसाठी तारणार पद्धतीची कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूची एक महत्वाची भूमिका असते आणि महानायकाची भूमिका काय असते ॲज अ कॅप्टन म्हणून याचं प्रात्यक्षिक दाखवले या पहिल्या बॉलवर. षटकार आला सामन्याचं चित्र बदललं. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 रन आणि शेवटचे 5 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. 6 बॉलमध्ये एक धाव देखील होत नाही परंतु एक बॉलमध्ये 6 धावा देखील होतात. कोणत्याही क्षणाला हा खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल प्रत्येक रन प्रत्येक विकेट प्रत्येक षटकार चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर येणारे 5 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कवरच्या दिशेने फिल्डर होता परंतु त्याच्या माध्यमातून होते ही चूक आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदललं. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. तर चला टीम किरण स्मृती गणसोले टीमचे कॅप्टन उमेश दादा मात्रे आपण टॉस साठी यायचंय. त्याच दरम्यान मिथुन दादा पाटील यांचं आगमन झालं. त्या समोर त्यांचे सुपुत्र अर्जुन मिथुन पाटील यांचं देखील शुभागमन राहिलंय. त्यांचं देखील सरसर स्वागत आहे. या सर्व अतिथी मंच आज संपूर्ण भरलेला आहे. या स्पर्धेसाठी सगळ्यांचंच कॉन्ट्रिब्युशन आहे, सगळ्यांचंच योगदान आहे. आज त्यांच्याच या प्रयत्नाने त्यांच्याच या सहकार्यामुळे ही स्पर्धा देखील संपन्न होते. त्याबद्दल सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय.
सामना जिंकला मेगा फाइनल मध्ये दाखल झालाय आयन शेलीवन मच्छिंद्र स्मृती दारावे संघ। भरत जी भोईर 40 प्लस खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। तर चला वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। किरण स्मृती घनसोली टीमचे कॅप्टन आणि